बातमी कोणत्याही क्षेत्रातली असो, राजकीय अथवा गुन्हेगारी, शैक्षणिक अथवा सांस्कृतिक, सर्वात आधी फक्त आधार न्यूजवर। औरंगाबाद जिल्ह्यापासून जवळ जैन मंदिर या अतिशय क्षेत्राने प्रसिद्ध असलेल्या जटवाणा ग्रामपंचायतच्या वतीने गावच्या विकास आराखड्यावर विविध विषय घेऊन ग्रामपंचायत कमिटीची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2021-22 कृती आराखडा तयार करणे, रमाई घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करणे, गावच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून नियोजन करणे, गावात शौचालयाची योजना राबवणे आदींसह विविध विषयांवर चर्चा झाली। या बैठकीस ग्रामसेवक पटेल यांच्यासहित सरपंच प्रियंका लोखंडे, उपसरपंच सुनील राठोड, सामाजिक कार्यकर्ते देवीदास पवार, युवा नेतृत्व गणेश लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य लीलाबाई राठोड यांच्यासह असंख्य गावकऱ्यांची उपस्थिती होती। बैठकीस उपस्थित असलेल्या सदस्यांना व गावकऱ्यांना ग्रामसेवक पटेल आणि सरपंच प्रियंका लोखंडे यांनी गावच्या विकासावर आधारित कोणकोणत्या उपाययोजना गावपातळीवर राबवायला पाहिजेत आणि ग्रामपंचायतला प्रगतीपथावर नेण्यासाठी काय नियोजन करायला पाहिजे या सर्व विषयांवर सखोल असे मार्गदर्शन केले। प्रतिनिधी संदीप मानकरसह आधार न्यूज औरंगाबाद। की आमच्या रोडने 55 टन 60 टनच्या गाड्या चालतात आणि ते रोड त्या लायकीचे नाही आहे। याबाबत सुजाण नागरिक म्हणून मी सगळ्याच्या निदर्शनास सांगतोय की गावकऱ्यांनी या बाबतीमध्ये आत्तापर्यंत सरपंचालाही धारेवर धरलेलं नाही आहे किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याला धारेवर धरलेलं नाही। काल मी सहज त्यांच्या मॅनेजरला फोन केला की हे आपलं कार्य बरोबर नाही साहेब, तुम्ही थोडे बहुत खड्डे तरी बुजवा। त्यांनी नॉर्मली खड्डे बुजवले परंतु ज्या जे पाहिजे त्याप्रमाणे बुजवलेले नाही आहे। माझी सर्वांना विनंती आहे की पदाधिकारी सरपंच यांनी एकदा तरी पोलिसाची परवानगी घेऊन इथं रास्ता रोको करावं, RTOला पत्र द्यावं आणि हे 50-50 टनचे गाड्या रोखावं, नाही तर समृद्धी महामार्गाच्या सर्व अधिकाऱ्यांना भेटून हा रोड मुरुम आणि खडी टाकून त्या लायकीचा करून नंतर गाड्या चालू द्यावा अशी विनंती आहे। एखादी महिला गर्भवती जर तिचा ह्या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन जर गर्भपात झाला ती जर मरण पावली त्याला आपण सर्व जबाबदार राहू। आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा।